आजच्या रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत हिरवा वाटाण्याची उसळ किंवा भाजी, एकदम सोपी पद्धत आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं तर प्लीज सबस्क्राईब करा। तर आज ही रेसिपी खूप हेल्पफुल आहे, म्हणजेच सकाळच्या गडबडीत तुम्ही अशी मटारची भाजी किंवा उसळ बनवू शकता। तर चला वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। मटारची सुकी भाजी बनवण्यासाठी ही तमी अर्धा किलो एवढा मटार असा सोलून घेतलेला आहे। तर आता सध्या मटारचा सीझन चालू आहे, त्याच्यामुळे छान असा बाजारात मटार कवळा असा मिळत आहे। तरी तमी अर्धा किलो मटार घेतलेला आहे, स्वच्छ निवडून धुवून घेतलेला आहे। आता हिथं आपल्याला ह्या मटारच्या भाजीसाठी ही तमी कांदा घेतलेला आहे, तर 3 मीडियम आकाराचे असे कांदे घेतलेले आहेत। तर अशा प्रकारे मी कट करून घेतलेले आहेत। अर्धा टोमॅटो घेतलेला आहे, जरा मोठाच कट करून घेतलेला आहे। इथं मी 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 1 इंच आलं घेतलेलं आहे। तर सगळ्यात पहिले आपल्याला हे ज्या मिरच्या आहेत छान अशा भाजून घ्यायच्या आहेत आणि मग नंतर मटार भाजून घ्यायचं आहे। हिथं आता मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये सगळ्यात पहिले आपण ज्या मिरच्या घेतल्या होत्या ते भाजून घ्यायच्या आहेत। तर जास्त नाही भाजायच्या, हलकासा फक्त त्याला डाग येईपर्यंत भाजायच्या आहेत। भाजून घेतल्यामुळे काय होतं, छान अशा आपल्या उसळा टेस्ट येते। कच्च्या न घालता हलक्याशा फक्त भाजून घ्यायच्या आहेत आणि इथं घेताना जाडगुळाची कढई घ्यायची आहे। आता ही छान अशा मिरच्या मी डागपर्यंत भाजून घेते। इथं बघू शकता मिरचीला हलकेसे डाग पडलेले आहे। आता ह्या स्टेजला मी मिरच्या काढून घेते। आता ह्या सेम कढईमध्ये आपल्याला जे मटार घेतला होता तो भाजून घ्यायचा आहे। मटार पण हलकासा भाजून घ्यायचा आहे, जास्त नाही पण हलकासा त्याला डाग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। भाजून घेतल्यामुळे काय होतं, मटार आहे तो नरम पडतो आणि बारीक होण्यास लगेच मदत होते। त्याच्यामुळं मटार थोडासा भाजून घ्यायचा आणि टेस्ट पण छान येते आपल्या उसळला। तर बघू शकता अशा प्रकारे आता मी कमी आचेवरच हा मटार आहे तो भाजून घेते। तर बघू शकता हलकासा त्याला डाग ये लागलेले आहेत। मटार भाजत आहे तोपर्यंत आपण इथं कांदा आहे तो कट करून घेऊया। तर इथं मी चॉपरच्या साह्याने हा कांदा आहे तो बारीक करून घेणार आहे। चॉपरमध्ये काय होतं, आपलं काम पण हलकं होतं आणि छान असा कांदा आहे तो बारीक होतो। तर चला मी आता कांदा तो बारीक करून घेते। इथं तर कांदा तर बारीक करून झाला, आता आपलं इथं मटार पण भाजलेलं आहे। तर बघू शकता हलकेसे त्याला डाग आलेले आहेत, तर असेच भाजून घ्यायचे आहे। तर ह्या स्टेजला तर मी गॅस बंद करून घेते आणि मटार एका भांड्यामध्ये काढून घेते। इथं मी मटार एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे, आता आपले मटार थंड होत आहे तोपर्यंत आपण आलं लसूण आणि मिरचीची ठेचा बनवून घेऊया। इथं आलं लसूण आणि मिरचीची पण चांगली पेस्ट झालेली आहे आणि आपलं मटार पण थंड झालेलं आहे। आता काय करायचं आहे माहिती आहे का, हा मटारच घ्यायचा आहे आणि इथं चॉपरमध्ये घालायचं आहे। चॉपरमध्येच बारीक करायचं आहे, मिक्सरमध्ये नाही करायचा। मिक्सरमध्ये कराल तर एकदमच बारीक होईल। चॉपरमध्ये कसं होतं, हलकंसं फक्त क्रश होतं, जास्त पण आपल्याला तर बारीक करून घ्यायचं नाही। त्याच्यामुळे चॉपरमध्येच तुम्ही शक्य असेल तर बारीक करा। आता इथं मी छान असं हे चॉपरमध्ये फिरवून घे, इथं बघू शकता मी असं चॉपरमध्ये फिरवून घेतलेलं आहे। जास्त पण बारीक करायचं नाही किंवा जास्त पण मोठं करायचं नाही। तुम्ही तर बघू शकता जर असे अर्धे अर्धे हे वाटाणे आहेत ते झालेले आहेत, त्याचे 2-2 तुंते तुकडे झालेले आहेत। तर असेच आपल्याला करून घ्यायचे आहे। तर तुम्ही असे होत नसतील तर इथं तुम्ही खलबत्त्यात किंवा पाट्यावरसुद्धा वाटू शकता, पण अशा प्रकारचे वाटून घ्यायचे आहेत। आता हे झाले आपले वाटून। इथं आता भाजीला फोडणी देणार आहोत, तर त्यासाठी इथं कढई मी गरम करायला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये 2 पळी तेल घातलेलं आहे। तर सगळ्यात पहिले काय करायचं, आपल्याला मोहरी घालायची 1/2 चमचा, मोहरी चांगली तळतळली की 1 चमचा जिरं घालायचं आहे। जिरं पण छान तळतळलेलं आहे। आता ह्याच्यातच कढीपत्ता घालायचा आहे थोडासा। आता जो आपण कांदा कट करून घेतलेला होता तो घालायचा आहे। इथं तुम्ही असा उभा पण कट करून घेऊ शकता कांदा। आता हा कांदा आपल्याला छान असा हलकासा बदामी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा हलकासा भाजून झालेला आहे। आता आपण जो इथं आलं लसूण आणि मिरची बारीक करून घेतली होती ती घालून घ्यायची आहे। कांदा भाजायच्या आधी हे मिरची घालायची नाही तर काय होतं, आपलं आलं लसूण आहे ते करप्ट आणि मग छान अशी टेस्ट येत नाही। त्याच्यामुळे कांदा भाजत आला की आपल्याला ही स्टेप करायची आहे। आता छान असं तेलामध्ये 2-3 मिनटासाठी परतून घ्यायचं आहे। आता इथं जे वाटण घातलं छान परतून झालेलं आहे। आता टोमॅटो घेतात, टोमॅटो घालून घ्यायचा आहे। आता टोमॅटो पण आपल्याला 2 मिनटासाठी परतून घ्यायचा आहे, जास्त नाही पण 2 मिनटासाठी परतून घ्यायचा आहे। आणि टोमॅटो परतेल तोपर्यंत त्याच्यात आपण हळद घालायची आहे 1/2 चमचा। एक चमचा मी धना पावडर घेतलेली आहे। इथं मी 1/2 चमचा बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे। तर ही तिखटसाठी नाही पण आपल्याला कलरसाठी ही मिरची पावडर आहे ते वापरायची आहे।
आता इथं छान असे मिक्स करून घ्यायचं आहे. जे आपण मसाले घातले होते ते 2 मिनिटासाठी फक्त तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. मसाले चांगले परतून झालेले आहेत. आता जो आपण मटार चॉप करून घेतला होता तो घालायचा आहे. आता मटार पण आपल्याला छान असं आहे ज्यात मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता मस्त असा त्याला कलर आलेला आहे आणि टेस्टला तर अप्रतिम ही भाजी लागते. छान असे ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि इथं आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर तुम्ही झटपट अशी इथं टिफिनसाठी ही भाजी आहे ती बनवू शकता. आता तसं पण मटार चालूच आहे त्याच्यामुळे झटपट अशी ही भाजी खूप छान अशी लागते. इथं आता 2-3 मिनिटासाठी परतून झाल्यावर इथं आपल्याला झाकून ठेवून द्यायची आहे आणि झाकून आपल्याला 10 मिनिटासाठी तुम्ही इथं ठेवले तरी चालेल. 10 मिनिटासाठी छान असे शिजवून घ्यायचे आहे. तसं आपण मटार भाजून घेतलं होतं त्याच्यामुळं जास्त नाही शिजत चालते पण जवळजवळ 10 मिनटं ही भाजी आहे छान अशी शिजवून घ्यायची आहे. आता ह्याच्यातच मी कोथिंबीर घालणार आहे. तर कोथिंबीर पण भरपूर अशी घाला जेणेकरून छान असे आपल्या भाजीला अजून टेस्ट येईल. त्याला मिक्स करून घ्यायची आहे. आठ ते 9 मिनटं झालेले आहेत आणि मस्त आता मी झाकून ठेवून छान अशी उसळ आहे ती शिजवून घेतलेली आहे. तर मग ते बघू शकता मस्त अशी जी उसळ आहे ती तयार झालेली आहे. आता इथं ह्या स्टेजला मी गॅस बंद करते आणि सर्व्हिंग बाउलमध्ये ही जी भाजी आहे ती काढून घेते. झटपट अशी तर हिरव्या ताज्या मटराची आपली उसळ आहे ती तयार झालेली आहे. पटकन अशी शॉर्ट ब्रेकला तुम्ही सकाळच्या काही गडबडीत करू शकता तर खूप छान अशी टेस्ट लागते. जर का तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तसेच माझ्या चॅनलवर कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.